आता मोदींच्या बद्दल काय बोलावं? लोकसभेमध्ये या देशाच्या शेतकऱ्याला खालिस्तानी म्हणतात, आतंकवादी म्हणतात, त्या मोदींच्या बोलण्यावर काय अर्थ करावा? जय जवान जय किसानचा नारा लालबहादूर शास्त्रींनी दिला आणि या नारावरच हा देश उभा झालेला आहे. पण त्या मोदीजींना ते जवान पण मान्य नाही आणि शेतकरी पण मान्य नाही. त्याच्यामुळे आणि आयएसआय पाकिस्तानचं ते पठाणकोटमध्ये आलं तर त्या मोदींच्या वक्त्यावर फार तुम्ही पण लक्ष घालू नका असं आमचं म्हणतात. गणेश उत्सव काँग्रेसला चीड नाही, या लोकांना चीड आहे. यांनी जे माथेफिरू लोक कर्नाटकमध्ये जे होते ते भाजपचे होते, त्यांनी गणेश उत्सवाच्या विसर्जनावर बुटमार याच्या लोकांनी केलेली होती आणि तिथल्या आमच्या सरकारनी गणपतीची विटंबना होऊ नये आणि ती बरोबर तिचं विसर्जन व्हावं म्हणून ते सुरक्षिततेनं तिथल्या पोलिसांनी आणि तिथल्या सरकारनी ते काळजी घेतली. आणि आज उलट्या बोंबा चोराच्या ही जी म्हण आपल्या महाराष्ट्रातली तशी ती बोंब त्या मोदीजींची आहे. स्वतःच पाप करायचं, राहुलजींच्या वाक्याचं चुकीचा अर्थ लावायचा. राहुलजींनी लोकसभेमध्ये सांगितलं होतं की जे कोणी हिंसावादी असतील ते हिंदू होऊ शकत नाही. आणि मणिपूरमध्ये ज्या आमच्या भगिनींना तिथं त्यांची निवस्त्र केलं जातं, त्यांची हिंसा तुटली जाते, त्यांना जाळलं जातं, पेटवलं जातं, गेल्या एक वर्षापासून मणिपूरची आग अजूनही विझलेली नाही. आणि मोदींना सांगितलं की जेव्हा आमचा देश आणि आमची परंपरा आणि आमची हिंदू संस्कृती हे हिंसेचं समर्थन करत नाही तर तुम्ही हिंदू कसे, ही भूमिका मांडली. तर नरेंद्र मोदी हे स्वतःला पूर्ण देशातलं हिंदू म्हणजे एकच तोच नरेंद्र मोदीच हिंदू, बाकीचे कोणीच हिंदू नाही. ही जी काही गर्विष्ठपणा जो आहे मोदींचा तो आपल्याला या ठिकाणी स्पष्ट होते. आणि त्याच शब्दाचा विप्रयास करून हिंदूंना राहुल गांधींनी हिंसावादी सांगितलं अशा पद्धतीचं वक्तव्य करताय. पार्लामेंटमध्ये जे काही चर्चा होते त्याही चर्चेचा विप्रयास नरेंद्र मोदी करत असतील तर किती खालच्या लेवलवर हे लोक गेले आणि राहुल गांधींची भीती यांच्या मनामध्ये किती निर्माण झाली हे याचा अर्थ लागतोय. आता भ्रष्टाचाराचे सरदार कोण आहेत तर त्याचं उत्तर आता पहिल्या वर्गाचा पोरगा देईल नरेंद्र मोदी सांगते. खुल्यानं या देशामध्ये भ्रष्टाचारावरचे भ्रष्टाचारी सगळे लोक जमा करून देशभरातले आपल्या पक्षामध्ये घेतलेत ना. आम्हाला फार सोपं केलं, सरकार तर येणार महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार पडणार आणि हे जेवढे भ्रष्टाचारी जमा करून ठेवलेत नरेंद्र मोदी सहित यांना आम्ही पिसिंग पिसिंग करू. मग हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.